पनवेल महापालिकेच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. या अंतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रात 5 ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत पनवेल शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर आणि भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर यांनी सोमवारी भेट देऊन आढावा घेतला. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त लाभार्थी भगिनींनी या योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने महिला बालकल्याण विभागातर्फे 5 प्रभाग समिती निहाय विशेष शिबिरांचे नियोजन करण्यात आलं आहे. हे विशेष शिबिर 8 ते 10 जुलै रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत घेतले जाणार आहे. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये अंगणवाडी सेविका, महापालिकेचे कर्मचारी तसेच आरोग्य विभागामार्फत परिचारक असे एकूण 150 मदतनीस कार्यरत असणार आहेत. तसेच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय 5 रिक्षाद्वारे योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तसेच शिबिराची प्रसिद्धी करण्यात येत आहे. आयुक्तांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी शहरातील विविध ठिकाणी होर्डिंग्स तसेच 100 ठिकाणी बॅनर्स लावण्यात आला आहे. याचबरोबर 10,000 पॅम्पलेट्सचे वाटप करण्यात येत आहे. तसेच पथनाट्याद्वारेही प्रत्येक प्रभाग समितीमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ह्या सर्व महिला यांना मी आवाहन केलेल्यांना त्याप्रमाणे आज प्रभाग 19 माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक महिलांनी लाभ घेतला आणि घेणार आहेत. आजपर्यंत कोणत्या सरकारने असा लाभ दिला नव्हता आणि आत्ता आलेल्या सरकारने 1500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यात जमा होणार आहेत आणि महिन्याला 3 सिलेंडर मुफ्तमध्ये देणार आहेत. तर असा सरकार कधी जन्माला आला नाही. ह्याच्या आधी पण जे मुख्यमंत्री होते त्यांनी फक्त बोलबच्चन काम केलं पण कधी कोणाला काय मोफत दिलं नाही. आज भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी महिलांसाठी रेशन मोफत दिलं आहे. तसंच महिलांना मातृत्व वंदना ही योजना, महिला जर प्रेग्नेंट राहिली तर 5 वर्ष 5000 रुपये त्या महिलेला योजनेचा लाभ मिळतो. अनेक महिला या योजनेचा लाभ घेतात आणि आता सगळ्या महिला खुश आहेत की हे सरकार आल्यामुळे आम्हाला ह्या सगळ्यांचा योजनांचा लाभ होतो आहे आणि अशा प्रकारे अनेक योजना येतील. म्हणून सर्व महिलांना मी धन्यवाद देते की सगळ्यांनी इथे लाभ घेतला. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रोहिदासवाडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या 2 ठिकाणी शिबिराचं आयोजन महापालिकेने केलेलं आहे. सेतूमधून केलेलं आहे आणि मी स्वतः येथील नगरसेविका असल्यामुळे सगळ्या स्थानिक माझ्या ज्या मतदारांना सगळ्यांना लाभ घ्यायला सांगितलं सगळ्यांनी लाभ घेतला आहे. धन्यवाद देते या सरकारला की या सरकारने आज ह्या नागरिकांसाठी ही चांगली योजना आणली. गरीब महिला आज माझ्या गरीब महिलेच्या खात्यात कधी 1 रुपयासुद्धा जमा होत नव्हता आणि 1500 रुपये जमा होणार आहेत आणि प्रत्येक महिलेला 5 किलो धान्य मोफत मिळतो आहे, 3 सिलेंडर मिळणार आहेत. म्हणून आणखीन योजना ज्या आहेत त्याचा लाभ घेतील. जितनी हमारी बहने हैं, हिंदू है, मुसलमान है, सिख है, क्रिश्चियन है, सबको इसका लाभ मिले क्योंकि आज जितनी महंगाई हो गई है उस महंगाई के कारण हम लोगों को हमारे हस्बैंड्स की कमाई पूर्ति नहीं है. तो हमको छोटी छोटी चीज़ों के लिए अपने हस्बैंड्स के आगे हाथ फैलाना पड़ता है. तो ये जो गवर्नमेंट ने योजना निकाली है इसके वजह से हमको हमारे हस्बैंड से मांगना नहीं पड़ेगा. हमारे पास पैसा रहेगा, हम कुछ भी अपना ज़रूरत पूरी कर सकते हैं. और मेरी एक रिक्वेस्ट है गवर्नमेंट से कि जो हर चीज़ पर महंगाई बढ़ी है, जैसे आज टमाटर 80 रुपये किलो है, कांदा 40, बटाटा 40, तो ये सब पे भी गवर्नमेंट ध्यान दे और इसको भी थोड़ा कम करे, इस प्राइस को भी थोड़ा कम करे.